आणि यानंतर एक धक्कादायक बातमी उस्मानाबादमधनं आहे. उस्मानाबादेत कुत्र्यानं मटण खाल्ल्याच्या रागातनं वडिलांनी आपल्या मुलीवरती गोळीबार केला. वडिलांच्या गोळीबारात पोटच्या मुलीचाच मृत्यू झालाय. मुलीची हत्या करणाऱ्या आई वडिलांवरती या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती राहुल कुलकर्णी देतील. राहुल, असं काय प्रकार आहे? तुळजापूर तालुक्यातलं एक गाव आहे कारला नावाचं, तिथे ही घडलेली घटना आहे की ती जी मयत मुलगी आहे ती खरं म्हणजे माहेरी राहते, काजल मनोज शिंदे, आणि ती रविवारी त्यांनी घरात मटण आणलं होतं आणि आई वडिलांनी मिळून ते मटण बनवलं, पण त्यावेळेला तिचं दुर्लक्ष झालं आणि म्हणून कुत्र्यांनी ते मटण खाल्लं. यावरून मुलगी आणि आईमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यावेळेला तिथे वडील होते जे दारू पिलेले होते, तर ते त्यांच्या घरामध्ये असलेली जी गावठी बंदूक होती ती त्यांनी घेतली आणि थेट मुलीवरती गोळी झाडली. ती ती जी गोळी आहे ती काजलच्या छातीत लागली, ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली होती. त्यानंतर तिला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं, पण त्या ठिकाणी उपचार ती पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. आणि या प्रकरणी आता आई आणि वडील दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. पण संयम लोकांचा कसा ढळलेला आहे हे यातनं दिसून येतं. ज्ञानदा, फारच दुर्दैवी घटना आहे. राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.